आजपासून आपण थर्मोडायनामिक्सचे प्रिवियस इयरचे एम सी क्यूज प्लस काही एम सी क्यूज एक्स्ट्रा बघणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन काय दिलेलं आहे पहा. द इफ द हीट ऑफ फॉर्मेशन ऑफ सी ओ टू इज -393 किलो जूल, द अमाउंट ऑफ हीट इवॉल्ड इन द फॉर्मेशन ऑफ 0.176 के जी ऑफ सी ओ टू इज. मग हीट ऑफ फॉर्मेशन दिलेलं आहे सी ओ टूचं. हीट ऑफ फॉर्मेशन म्हणजे काय? सी प्लस ओ टू गिव्ज यू सी ओ टू. मग ही डेल्टा एच व्हॅल्यू काय दिलेली आहे? -393 किलो जूल ही व्हॅल्यू दिलेली आहे, किलो जूल. ओके, आणि आपल्याला किती दिलेलं आहे? वेट 0.176 किलो जूल दिलेला आहे. मग इथे सी ओ टूचं मोलार मास किती येतं? सी ओ टूचं मोलार मास किती येतं? 44 ग्रॅम पर मोल. आणि 0.176 किलोग्रॅम किती येईल? 176 ग्रॅम. मग 44 ग्रॅमसाठी जर -393 असेल तर 176 ग्रॅमसाठी किती येईल? -393 मल्टिप्लाय बाय 4. याचं आन्सर काय येईल की -1572 किलो जूल हे आन्सर आहे. 1572 म्हणजे कोणता आन्सर करेक्ट आहे? ऑप्शन सी. हा क्वेश्चन इझी आहे. एन्थाल्पी एच इज इक्वल टू एचचं फॉर्म्युला काय? एच इज इक्वल टू यू प्लस पी व्ही. म्हणजे ऑप्शन कोणता असेल? सी. हे आन्सर एवढ्या लवकर कसं काढलं? तर डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही हा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे. म्हणजे डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही असेल तर एच इज इक्वल टू यू प्लस पी व्ही, म्हणून सी आन्सर आला. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे पहा. फॉर द रिॲक्शन पी सी एल 5 गॅस गिव्ज यू पी सी एल 3 गॅस प्लस सी एल 2 गॅस. मग ऑप्शन्स दिलेले आहेत. आपल्याला एक लक्षात ठेवलं पाहिजे की डेल्टा एनची व्हॅल्यू कशी काढतो. डेल्टा एनची व्हॅल्यू आपण काय करतो? एन टू मायनस एन वन, नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसेस प्रोडक्ट मायनस नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसेस रिॲक्टंट्स. आता इथे पहा, प्रोडक्ट्स किती आहेत? 2 मोल्स, आणि रिॲक्टंट किती आहे? 1 मोल. म्हणजेच डेल्टा एनची व्हॅल्यू काय येईल? 2 - 1 म्हणजे 1 येईल. आणि डेल्टा एचचा फॉर्म्युला काय? डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा एन आर टी किंवा आर टी डेल्टा एन. मग डेल्टा एनची व्हॅल्यू 1 आहे, म्हणजेच डेल्टा एच इज इक्वल टू काय येईल? डेल्टा यू प्लस आर टी. मग याच्यावरून डेल्टा एच जो आहे तो काय येईल? ग्रेटर येईल कशापेक्षा? डेल्टा यूपेक्षा. म्हणजेच कोणतं ऑप्शन करेक्ट असेल? ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन पहा. बॉन्ड एनर्जी ऑफ हायड्रोजन गॅस इज -433 किलो जूल. हाउ मच इज बॉन्ड डिसोशिएशन एनर्जी? आपल्याला डिसोशिएशन एनर्जी काढायची आहे. डिसोशिएशन एनर्जी म्हणजे एच एच बॉन्ड ब्रेक करण्यासाठी रिक्वायर्ड असणारी एनर्जी. म्हणजेच डेल्टा एच काय असला पाहिजे? पॉझिटिव्ह. एंडोथर्मिक बॉन्ड ब्रेकिंग इज एंडोथर्मिक, हे लक्षात ठेवा. मग बॉन्ड एनर्जी किती दिलेली आहे हायड्रोजनची? -433 किलो जूल. मग वन मोलसाठी किती दिलेली आहे? -433 किलो जूल. किलो जूल, ओके. मग हाफ मोलसाठी विचारलेलं आहे. हाफ मोलसाठी बॉन्ड एनर्जी किती येईल? -216.5 किलो जूल. पण ही झाली बॉन्ड एनर्जी. मग बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी एंडोथर्मिक असते, म्हणजेच पॉझिटिव्ह असते. मग ही व्हॅल्यू जी आहे ती काय येईल? +216.5 किलो जूल. म्हणजे कोणतं आन्सर करेक्ट आहे? आन्सर आहे डी. नेक्स्ट क्वेश्चन पहा. हीट ऑफ फॉर्मेशन ऑफ एस ओ टू इज -298 किलो जूल. हीट ऑफ फॉर्मेशन ऑफ एस ओ टू म्हणजे एस प्लस ओ टू गिव्ज यू एस ओ टू. मग ही डेल्टा एच व्हॅल्यू काय दिलेली आहे? -298 किलो जूल. मग सल्फरचा ॲटॉमिक मास किती असतं? 32. 32 ग्रॅमसाठी किती आहे? -298 किलो जूल. 4 ग्रॅमसाठी किती येईल? 4 ग्रॅमसाठी किती येईल? 4 ग्रॅमसाठी येईल -298 इंटू 4 अपॉन 32. म्हणजेच ही किलो जूलमध्ये आन्सर येईल. याचा आन्सर काढल्यानंतर आपल्याला आन्सर काय येईल? -373.25 किलो जूल. मीन्स आन्सर आहे बी. क्वेश्चन चेक करा. 2 मोल्स ऑफ हेलियम गॅस इज एक्सपांडेड आयसोथर्मली अँड रिव्हर्सिबली. इथे दिलेलं आहे आयसोथर्मली अँड रिव्हर्सिबली, इरिव्हर्सिबली. आयसोथर्मली आणि इरिव्हर्सिबली असेल तर काय यूज करायचं? डब्ल्यू. आणि आयसोथर्मली आणि रिव्हर्सिबली असेल तर काय यूज करायचं? डब्ल्यू मॅक्सचा फॉर्म्युला. ॲट 227 डिग्री सेल्सिअस फ्रॉम व्हॉल्यूम 1 डी एम क्यूब टू 1 मीटर क्यूब ॲट कॉन्स्टंट प्रेशर ऑफ 100 के पी ए कॅल्क्युलेट वर्क डन. मग डब्ल्यूचा फॉर्म्युला काय? डब्ल्यू इज इक्वल टू -P डेल्टा व्ही. मग इथे पी किती दिलेला आहे? पी आपल्याला दिलेला आहे
हंड्रेड के पी ए मीन्स माइनस हंड्रेड इंटू टेन एस टू टू सॉरी थ्री पास्कल येईल इंटू मग डेल्टा व्ही किती दिलेला आहे वन डी एम क्यूबचं किती मीटर क्यूब होतं आहे वन मीटर क्यूब वन डी एम क्यूब म्हणजे किती टेन एस टू मायनस थ्री मीटर क्यूब मग टेन एस टू मायनस थ्री मीटर क्यूबचं काय होतं आहे वन मीटर क्यूब म्हणजेच इथे मी लिहितो डेल्टा व्हीची व्हॅल्यू काय येईल वन मायनस टेन एस टू मायनस थ्री हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला आन्सर काय येईल नाईन 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 झिरो झिरो जूल ऑप्शन कोणता करेक्ट असेल बी नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेलं पहा हीट ऑफ न्यूट्रलायझेशन विल बी मिनिमम मिनिमम कमी मिनिमम फॉर विच ऑफ द फॉलोइंग कॉम्बिनेशन एक लक्षात ठेवा की स्ट्रॉंग ॲसिड रिॲक्ट्स विथ स्ट्रॉंग बेस याच्यासाठी हीट ऑफ न्यूट्रलायझेशन सर्वात जास्त असेल त्याच्या खालोखाल स्ट्रॉंग ॲसिड रिॲक्ट्स विथ वीक बेस याची जे काही हीट ऑफ न्यूट्रलायझेशन आहे ती वीक ॲसिड स्ट्रॉंग बेस एवढीच असेल आणि सर्वात कमी कोणाची असेल वीक ॲसिड प्लस वीक बेसचं न्यूट्रलायझेशन असेल मग इथे आपल्याला वीक ॲसिड वीक बेस शोधायचं आहे मग एन ए एच काय आहे स्ट्रॉंग बेस एच टू एस ओवर काय स्ट्रॉंग ॲसिड म्हणजे एसाठी सर्वात मॅक्झिमम असेल म्हणजे याच्यासाठी काय येईल मॅक्स सेकंड ऑप्शन पहा एन एच फोर ओ एच काय आहे वीक बेस सी एच थ्री सी ओ एच काय वीक ॲसिड म्हणजे याच्यासाठी काय येईल आपल्याला व्हॅल्यू मिनिमम म्हणजे ऑप्शन काय असेल बी नेक्स्ट क्वेश्चन पहा द सी ओ टू गॅस डज नॉट फॉलो गॅशियस लॉज ॲट ऑल रेंजेस ऑफ प्रेशर अँड टेम्परेचर बिकॉज इट इज ट्रायटॉमिक गॅस इट्स इंटरनल एनर्जी इज क्वाईट हाय देर इज अट्रॅक्शन बिटवीन इट्स मॉलिक्युल इट्स सॉलिडिफाईड्स ॲट लो टेम्परेचर आत्ता हा जो क्वेश्चन आहे तो गॅशियस स्टेटचा क्वेश्चन आहे इलेवनच्या सेकंड चॅप्टरमधला मग हा क्वेश्चन आपल्याला थर्मोडायनिक्समध्ये आता विचारलेला आहे आपल्याला गॅशियस स्टेट पण काय आहे सिलेबसमध्ये आहे सी ओ टू ट्रायटॉमिक गॅस आहे ट्रायटॉमिक गॅस आहे म्हणून गॅस लॉजवर काही इफेक्ट करतात असं होत नाही म्हणजे ए ऑप्शन रॉंग आहे बी ऑप्शन चेक करा इट्स इंटरनल एनर्जी इज क्वाईट हाय इंटरनल एनर्जीचा रिलेशन गॅशियस लॉजसोबत होत नाही मग कोणतं आहे की आयडियल गॅसेस जे आहेत त्या आयडियल गॅसेसमध्ये नीदर अट्रॅक्टिव्ह फोर्सेस ऑर नॉर रिपल्सिव्ह फोर्सेस असे अट्रॅक्टिव्ह किंवा रिपल्सिव्ह फोर्सेस नसले पाहिजेत पण सी ओ टूमध्ये काय असतं अट्रॅक्शन बिटवीन इट्स मॉलिक्युल मग कोणते फोर्सेस प्रेझेंट असणार वॅन्डर वॉल फोर्सेस प्रेझेंट असतात आणि म्हणून सी ओ टू जो आहे तो डज नॉट फॉलो गॅशियस लॉज ॲट ऑल टेम्परेचर अँड प्रेशर्स म्हणून कोणता आन्सर करेक्ट आहे ऑप्शन सी डी ऑप्शन काय दिलेला आहे इट सॉलिडिफाईड्स ॲट लो टेम्परेचर लो टेम्परेचरला सर्वच गॅसेस जे आहेत ते सॉलिडिफाय होऊ शकतात म्हणजेच गॅसेसचं कन्वर्जन लिक्विड आणि लिक्विडचं कन्वर्जन सॉलिडमध्ये ऑप्शन कोणता करेक्ट आहे एटचा सी नेक्स्ट क्वेश्चन काय बा द स्टँडर्ड मोलार हीट ऑफ फॉर्मेशन ऑफ इथेन सी ओ टू अँड वॉटर आर मायनस 21.1, मायनस 94.1 अँड मायनस 68.3 किलो कॅलरी रिस्पेक्टिवली द स्टँडर्ड मोलार हीट ऑफ कंबशन ऑफ इथेन विल बी हीट ऑफ कंबशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे मग इथेनचा हीट ऑफ कंबशनचा फॉर्म्युला काय सी टू एस सिक्स प्लस ओ टू आपल्याला ही रिॲक्शन माहीत आहे इथे दोन कार्बन आहेत मग दोन कार्बन असतील तर किती मिळेल आपल्याला टू सी ओ टू प्लस इथे किती हायड्रोजन आहेत सिक्स हायड्रोजन आहेत मग सिक्स हायड्रोजन काय देतील थ्री एच टू ओ आता राईट साईडला किती ऑक्सिजन झाले हे सी ओ टूचे फोर ऑक्सिजन आणि थ्री एच टू ओचे थ्री ऑक्सिजन मीन्स टोटल सेवन ऑक्सिजन मग मी इथे लिहितो आहे सेवन बाय टू ओ टू हीट ऑफ कंबशन काढण्यासाठी सपोज इथे मी असं लिहितो आहे डेल्टा एच सी कशाची सी ओ सी टू एस सिक्सची फॉर सी टू एस सिक्स हीट ऑफ कंबशन काढायचं असेल तर प्रोडक्टचं हीट ऑफ फॉर्मेशन जे आहे त्याच्यामधून रिॲक्टंटचं हीट ऑफ फॉर्मेशन काय करायचं सबस्ट्रॅक्ट करायचं मग सी ओ टूची किती दिलेली आहे सी ओ टूची दिलेली आहे मायनस 94.1 इथेनची किती दिलेली आहे मायनस 21.1 आणि वॉटरची किती दिलेली आहे मायनस 68.3 ऑक्सिजनची किती असते हीट ऑफ कंबशन डेल्टा एच एफ एच सॉरी हीट ऑफ फॉर्मेशन ऑक्सिजनचं किती असतो झिरो कारण ऑक्सिजन काय आहे एलिमेंट आहे मग इथे डेल्टा एस सी हीट ऑफ कंबशन सी टू एस सिक्सची प्रोडक्ट्स कोणकोणते आहेत सी ओ टू आणि एच टू मग मी इथे लिहितो आहे डेल्टा एच एफ सी ओ टू प्लस डेल्टा एच एफ एच टू मग इथे
सीओ टू किती आहे टू, मग इथे टू ने मल्टिप्लाय करूया. एच टू किती आहे थ्री, मग इथे थ्री ने मल्टिप्लाय करूया. हे झाले प्रोडक्ट्स. मग याच्यामधून सबस्ट्रॅक्ट करूया कशाचं, इथेनचं. मग इथेन म्हणजेच डेल्टा एच एफ सी टू एच सिक्स काय करूया, सबस्ट्रॅक्ट करूया. मग सी ओ टूचं दिलेलं आहे, सी ओ टूचं किती दिलेलं आहे, मायनस 94.1, टू इंटू मायनस 94.1 प्लस. एच टू ओचं किती दिलेलं आहे, मायनस 63.3, मग 3 इंटू मायनस 68.3. आता यामधून सी टू एच सिक्सचं किती दिलेलं आहे, मायनस 21.1, हे सबस्ट्रॅक्ट करूया, मायनस 21.1. हे जर कॅल्क्युलेशन केलं तर फायनल कॅल्क्युलेशन आपल्याला काय मिळेल, मायनस 372 किलो कॅलरी. म्हणजेच आन्सर काय असेल, आन्सर असेल ए. नेक्स्ट क्वेश्चन, इन अ क्लोज कंटेनर अ लिक्विड इज स्टर्ड विथ अ पॅडल, पॅडल म्हणजे ढवळणी टू इन्क्रीज द टेम्परेचर. म्हणजे पॅडल यूज करावं लागतं आहे कशासाठी, टेम्परेचर वाढवण्यासाठी, इन्क्रीज करण्यासाठी. विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू, जर टेम्परेचर इन्क्रीज करण्यासाठी आपल्याला पॅडल यूज करावं लागतं आहे आणि कंटेनर काय आहे, क्लोज कंटेनर आहे, म्हणजेच क्यू डज नॉट एंटर ऑर लीव द सिस्टीम, म्हणून क्यू काय असेल, झिरो. मग फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स काय आहे, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. पण क्यू ची व्हॅल्यू काय आहे, झिरो, म्हणजे डेल्टा यू इज इक्वल टू काय, झिरो प्लस डब्ल्यू, म्हणजेच डेल्टा यू इज इक्वल टू डब्ल्यू. म्हणजेच यापैकी कोणता ऑप्शन करेक्ट असेल, डेल्टा यू इज इक्वल टू डब्ल्यू नॉट इक्वल टू झिरो, म्हणजे वर्क डन होत आहे, आणि क्यू इज इक्वल टू काय, झिरो. ऑप्शन ए करेक्ट असेल. नेक्स्ट क्वेश्चन पहा, विच ऑफ द फॉलोइंग इज पाथ फंक्शन. पाथ फंक्शन दोनच आहेत, वर्क अँड हीट. हे दोनच पाथ फंक्शन आहेत, वर्क किंवा हीट. म्हणजे ऑप्शन कोणता असेल, सी. इंटरनल एनर्जी, एन्थाल्पी आणि एन्ट्रॉपी हे काय आहेत, स्टेट फंक्शन्स. आणि वर्क आणि हीट काय आहेत, पाथ फंक्शन्स. नेक्स्ट क्वेश्चन पहा, हेस लॉ इज बेस्ड ऑन ए लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनिक्स आणि नन ऑफ दिस. यामध्ये लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, हेस लॉ कशावर डिपेंड असतो, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. हीट ऑफ द रिॲक्शन इज इरिस्पेक्टिव्ह ऑफ द पाथ, वेदर इट इज कॅरीड आउट इन वन स्टेप ऑर टू स्टेप. डेल्टा एची व्हॅल्यू काय राहील, फिक्स राहील, म्हणजेच एनर्जी इज कन्झर्व. आन्सर आहे बी. नेक्स्ट क्वेश्चन पहा, फॉर अन आयडियल गॅस द हीट ऑफ रिॲक्शन ॲट कॉन्स्टंट प्रेशर. हीट ऑफ रिॲक्शन ॲट कॉन्स्टंट प्रेशर म्हणजे क्यू पी, अँड कॉन्स्टंट व्हॉल्यूम. हीट ऑफ रिॲक्शन ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इज क्यू व्ही, आर रिलेटेड ॲज. मग आन्सर काय असेल, क्यू पी इज इक्वल टू क्यू व्ही प्लस डेल्टा एन आर टी. ऑप्शन सी करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, फॉर द रिॲक्शन टू एच टू गॅस प्लस ओ टू गॅस गिव्ज यू टू एच टू, डेल्टा एच नॉट काय आहे, मायनस 573.2 किलो जूल. मग जर ही रिॲक्शन घेतली, एच टू प्लस हाफ ओ टू गॅस गिव्ज यू एच टू ओ, मग त्याच्यासाठी डेल्टा एच नॉट किती येईल, डेल्टा एच नॉट येईल मायनस 573.2 डिवाइड बाय टू, कारण या रिॲक्शनला आपण काय केलं आहे, डिवाईड केलं आहे टूने. मग हे आन्सर जे आहे ते किती येईल, टू मायनस 286.6 किलो जूल. पण आपल्याला काय विचारलेलं आहे, हीट ऑफ डिकम्पोजिशन ऑफ वॉटर. डिकम्पोजिशन ऑफ वॉटर म्हणजे ही रिॲक्शन काय करायची, रिव्हर्स. मग रिव्हर्स रिॲक्शनसाठी डेल्टा एच काय येईल, डेल्टा एच इज इक्वल टू 286.6 किलो जूल. म्हणजे ऑप्शन कोणतं करेक्ट असेल, ए. नेक्स्ट क्वेश्चन पहा, द बॉन्ड एनर्जी इज द एनर्जी रिक्वायर्ड टू डिसोशिएट वन मोल ऑफ सबस्टन्स. सबस्टन्स कोणता आहे तो दिलेला नाही. बी ऑप्शन काय, डिसोशिएट बॉन्ड इन वन के जी नसतं, मग वन मोल असतं, आणि इथे सबस्टन्स कोणता आहे तो माहीत नाही. सी ऑप्शन आहे, ब्रेक वन मोल ऑफ सिमिलर बॉन्ड. हा ऑप्शन करेक्ट आहे, कारण वन मोल ऑफ सिमिलर बॉन्ड ब्रेक करण्यासाठी जी काही एनर्जी रिक्वायर्ड असेल ती काय असते, बॉन्ड एनर्जी असते. डी ऑप्शन काय दिलेला आहे, ब्रेक बॉन्ड्स इन वन मोल ऑफ सबस्टन्स. इथे वन मोल दिलेला आहे पण सबस्टन्स कोणता आहे तो दिलेला नाही, म्हणजेच ऑप्शन सी हा करेक्ट ऑप्शन असेल. नेक्स्ट क्वेश्चन पहा, इफ डेल्टा इज द हीट ऑफ रिॲक्शन फॉर सी टू एच फाय ओ एच लिक्विड प्लस 3 O2 गॅस गिव्ज यू 2 CO2 गॅस प्लस 3 H2 लिक्विड ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. द डेल्टा एच हीट ऑफ रिॲक्शन ॲट कॉन्स्टंट प्रेशर अँड ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर इज, म्हणजे आपल्याला डेल्टा एचची व्हॅल्यू काढायची आहे. मग इथे रिॲक्शनमध्ये कोणकोणते गॅसेस आहेत ते पहा.
ओ टू गैस आहे आणि सी ओ टू गैस आहे, मग डेल्टा एन ची वैल्यू काय असते, डेल्टा एन ची वैल्यू एन टू माइनस प्रोडक्ट माइनस रिएक्टंट एन टू माइनस एन वन, मग इथे काय येईल टू माइनस थ्री, टू माइनस थ्री काय येईल माइनस वन। डेल्टा एचचं फॉर्म्युला काय, डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस आर टी डेल्टा एन, मग डेल्टा एन ची वैल्यू काय आली माइनस वन, म्हणजेच इथे डेल्टा एच इज इक्वल टू काय येईल डेल्टा यू माइनस आर टी, म्हणून इथे आपल्याला इक्वेशन ओके ऑप्शन काय दिलेलं आहे, डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस आर टी, डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू माइनस आर टी, म्हणजे कोणता ऑप्शन करेक्ट असेल, ऑप्शन बी। नेक्स्ट क्वेश्चन पहा, हीट ऑफ कंबशन ऑफ मिथेन इज माइनस 800 किलो जूल, व्हॉट इज हीट ऑफ कंबशन फॉर 4 इंटू 10 इज टू माइनस 4 के जी ऑफ मिथेन। मग मिथेनचं कंबशन सी एच फोर प्लस ओ टू काय मिळेल आपल्याला, इथे एक कार्बन आहे म्हणजे आपल्याला एक सी ओ टू मिळेल, प्लस इथे किती हायड्रोजन आहेत, चार हायड्रोजन आहेत म्हणजे इथे टू एच टू मिळेल। मग ऑक्सिजन किती झाले राईट साईडला, हे सी ओ टूचे दोन आणि एच टू ओचे दोन, मग इथे मी काय लिहिणार, इथे टू ओ टू लिहिणार, ठीक आहे। मग सी एच फोर, सी एच फोरचा कार्बनचा ॲटॉमिक मास किती आहे, सिक्स 12 प्लस 4 किती होईल 16 ग्रॅम, 16 ग्रॅमसाठी किती एनर्जी रिलीज होते, तर मायनस 800 किलो जूल एनर्जी रिलीज होते। मग 4.4 इंटू 10 रेज टू मायनस 4 के जी, म्हणजेच के जीचं आपण ग्रॅममध्ये करताना काय करतो, 4 इंटू 10 रेज टू मायनस 4 इंटू 10 रेज टू 3, म्हणजेच 4 इंटू 10 रेज टू मायनस 1 येईल, 4 इंटू 10 रेज टू मायनस 1 म्हणजेच 0.4 ग्रॅम। मग 16 ग्रॅमसाठी किती येतं आहे, मायनस 800, 16 ग्रॅमसाठी जर मायनस 800 येत असेल तर 0.4 ग्रॅमसाठी किती येईल, तर मायनस 800 इंटू 0.4 अपॉन 16। मग हे जर कॅल्क्युलेशन केलं तर कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला आन्सर काय येईल, मायनस 220 किलो जूल, म्हणजे ऑप्शन कोणता करेक्ट असेल, ऑप्शन सी। नेक्स्ट क्वेश्चन पहा, 16 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन गॅस एक्सपांड आयसोथर्मली अँड रिव्हर्सिबली, आयसोथर्मली अँड रिव्हर्सिबली असेल तर काय यूज करायचं, डब्ल्यू मॅक्स ॲट 300 केल्विन फ्रॉम 10 डी एम क्यूब टू 100 डी एम क्यूब, म्हणजेच 10 डी एम क्यूब काय आहे व्ही वन, 100 डी एम क्यूब काय आहे व्ही टू, टेम्परेचर टी दिलेला आहे आणि मास 16 ग्रॅम ऑक्सिजन दिलेला आहे, 16 ग्रॅम ऑक्सिजन। मग ऑक्सिजनसाठी मोलार मास किती येतं, 32 ग्रॅम, म्हणजे इथे आपल्याला नंबर ऑफ मोल्स, वन मोल ऑफ ऑक्सिजन म्हणजे 32 ग्रॅम, इथे 16 ग्रॅम दिलेलं आहे, मग 16 ग्रॅमसाठी किती येईल, 16 ग्रॅम म्हणजे 0.5 मोल, आणि मोलची व्हॅल्यू म्हणजे एनची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 0.5। मग डब्ल्यू मॅक्सचा फॉर्म्युला यूज करूया, डब्ल्यू मॅक्सचा फॉर्म्युला काय, डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू मायनस 2.303 एन आर टी लॉग टू द बेस 10 व्ही टू अपॉन व्ही वन। मग या व्हॅल्यूज फिलअप करूया, मायनस 2.303 एन आर टी, एनची व्हॅल्यू काय आहे 0.5, आरची व्हॅल्यू काय आहे 8.314 आणि टीची व्हॅल्यू किती आहे 300 केल्विन, लॉग व्ही टू अपॉन व्ही वन, व्ही टू किती आहे 100 आणि व्ही वन किती आहे 10, मग 100 अपॉन 10 किती होईल 10 आणि लॉग 10 काय येईल, याची व्हॅल्यू 1 येईल, म्हणजेच हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला मायनस 2.303 इंटू 0.5 इंटू 8.314 इंटू 300 हे जेव्हा आपण सॉल्व करू तेव्हा आपल्याला आन्सर काय मिळेल, मायनस 2872 जूल, ही व्हॅल्यू जूलमध्ये येईल। आता दिलेल्या ऑप्शनपैकी कोणती व्हॅल्यू, बी व्हॅल्यू जी आहे ती नियरली इक्वल टू काय येईल, मायनस 2875 जूल, म्हणजेच ऑप्शन बी करेक्ट आहे। नेक्स्ट क्वेश्चन पहा, ॲट द सेम कंडिशन ऑफ प्रेशर वॉल्यूम अँड टेम्परेचर वर्क डन इज मॅक्झिमम फॉर विच ऑफ द गॅस इफ ऑल गॅसेस हॅव इक्वल मासेस, जर प्रेशर वॉल्यूम टेम्परेचर आणि मास कॉन्स्टंट असेल सर्व गॅसेससाठी तर वर्क डन जे आहे ते मोलार मासवर डिपेंड असतं, मग वर्क डन इज इन्वर्सली प्रपोर्शनल टू मोलार मास, म्हणजेच ज्याचं मोलार मास लिस्ट असेल, एम लिस्ट असेल त्याचा डब्ल्यू काय असेल, डब्ल्यू मॅक्झिमम येईल। मग एम मोलार मास कोणाचं सर्वात कमी आहे ते फाइंड आउट करा, अमोनियाचं मोलार मास काय आहे 17 ग्रॅम पर मोल, नायट्रोजनचं मोलार मास काय आहे 28 ग्रॅम पर मोल, क्लोरीनचं काय आहे
71 ग्रैम पर मोल आणि H2S चं काय 34 ग्रैम पर मोल म्हणजेच ऑप्शन कोणता करेक्ट असेल ए. नेक्स्ट क्वेश्चन पहा. इन डायजेस्ट प्रोसेस वर्क इज डन ऍट द एक्सपेन्स ऑफ इंटरनल एनर्जी. याचा अर्थ काय आहे की वर्क डन जे आहे आणि इंटरनल एनर्जी काय आहे सेम आहे. मग फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स काय सांगतो, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. मग वर्क डन जे डब्ल्यू आणि इंटरनल एनर्जी चेंज हे सेम कधी येईल, जेव्हा क्यू काय असेल, क्यू इज इक्वल टू झिरो असेल. आणि क्यू इज इक्वल टू झिरो कधी असतो, एडियाबॅटिक प्रोसेसमध्ये. म्हणजे ऑप्शन कोणता करेक्ट असेल, सी. नेक्स्ट पहा, द हीट ऑफ फॉर्मेशन ऑफ वॉटर. फॉर्मेशन ऑफ वॉटर म्हणजे एच टू प्लस हाफ ओ टू पासून काय तयार होणे, एच टू लिक्विड तयार होणे. हे काय दिलेलं आहे, डेल्टा एच इज इक्वल टू 260 किलो जूल. ओके, मग हाउ मच वॉटर इज डिकम्पोज बाय 130 किलो जूल ऑफ हीट. म्हणजेच डिकम्पोजिशनसाठी हे रिव्हर्स करायचं. मग इथे वन मोलसाठी किती दिलेलं आहे, 260. मग 130 किती होईल, हाफ मोल. म्हणजे आन्सर काय येईल, आन्सर येईल सी. नेक्स्ट क्वेश्चन पहा, द हीट ऑफ कंबशन ऑफ कार्बन इज -393.5 किलो जूल पर मोल. द हीट रिलीज अपॉन द फॉर्मेशन ऑफ 35.2 ग्रॅम ऑफ सी ओ टू फ्रॉम कार्बन अँड ऑक्सिजन गॅस इज. हीट ऑफ कंबशन म्हणजे सी प्लस ओ टू गिव्ज यू सी ओ टू. मग इथे डेल्टाची व्हॅल्यू काय आहे, -393.5 किलो जूल. ओके, मग सी ओ टूचं मोल, कार्बनचं मोल, ॲटॉमिक मास किती आहे, 12. ऑक्सिजनचं 32. मीन्स इथे टोटल किती येईल, 44 ग्रॅम सी ओ टू फॉर्म होण्यासाठी डेल्टाची व्हॅल्यू काय आहे, -393.5 किलो जूल. ओके, मग 35.2 ग्रॅमसाठी किती होईल, -393.5 × 35.2/44. हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला आन्सर काय येईल, -315 किलो जूल. आन्सर कोणतं करेक्ट असेल, सी. नेक्स्ट क्वेश्चन पहा, अकॉर्डिंग टू हिज लॉ द हीट ऑफ रिॲक्शन डिपेंड्स अपॉन. हीट ऑफ रिॲक्शन डिपेंड्स अपॉन ओनली इनिशियल अँड फायनल स्टेट. हा काय आहे, हिज लॉ. मग इनिशियल अँड फायनल स्टेट, इथे ए ऑप्शन इनिशियल कंडिशन ऑफ रिॲक्शन रिॲक्टंट, बी ऑप्शन दिलेलं आहे इनिशियल अँड फायनल कंडिशन ऑफ रिॲक्टंट, म्हणजेच काय असेल, बी करेक्ट असेल. सी ऑप्शन जो दिलेला आहे, इंटरमिडिएट पार्ट ऑफ द रिॲक्शन. हीट ऑफ द रिॲक्शन इज नॉट पाथ फंक्शन, इट इज स्टेट फंक्शन. आणि सी ऑप्शन काय दिलेला, एंड कंडिशन ऑफ रिॲक्टंट. ऑलवेज रिमेंबर, हेज लॉ डिपेंड्स अपॉन ओनली इनिशियल अँड फायनल कंडिशन ऑफ रिॲक्टंट्स, म्हणजेच ऑप्शन बी करेक्ट असेल. नेक्स्ट क्वेश्चन पहा, द हीट ऑफ न्यूट्रलायझेशन ऑफ स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग अल्कली इज 57 किलो जूल पर मोल. द हीट रिलीज वेन 0.5 मोल ऑफ HNO3 सोल्युशन इज मिक्स्ड विथ 0.2 मोल ऑफ KOH सोल्युशन. आता HNO3 आणि KOH हे दोघेही काय आहेत, स्ट्रॉंग आहेत. मग 1 मोल स्ट्रॉंग ॲसिड, 1 मोल स्ट्रॉंग अल्कलीसाठी काय आहे, 57 किलो जूल पर मोल. आणि इथे ॲसिड किती घेतलेलं आहे, 0.5 मोल, आणि अल्कली किती घेतलेलं आहे, 0.2 मोल. मग या 0.5 मोलपैकी 0.2च रिॲक्ट होईल, म्हणजेच 1 मोलसाठी जर किती रिक्वायर्ड असेल, किती हीट आहे, 57 किलो जूल, तर 0.2 मोलसाठी किती होईल, 57 डिवाइड बाय 1 मल्टिप्लाय बाय 0.2, म्हणजेच आन्सर याचं काय असेल, याचं आन्सर असेल 11.4 किलो जूल. आन्सर आहे बी ऑप्शन. पुन्हा एकदा इथे 0.5 मोल काय घेतलेला आहे, HNO3, आणि काय कशासोबत रिॲक्ट होतो आहे, 0.2 मोल ऑफ KOH. मग इथे 0.5 दिलेला आहे, इथे 0.2 दिलेला आहे. मग इथला फक्त काय होईल, 0.2 HNO3 यूज होईल आणि मागे काय उरेल, 0.3 HNO3 उरेल. मग आपण 0.2 मोलसाठीच काढायचं. 1 मोलसाठी काय दिलेलं आहे, 1 मोलसाठी 57 दिलेलं आहे. मग 0.2 मोलसाठी आपण काढायचं, ते येईल 11.4 किलो जूल. ऑप्शन बी करेक्ट असेल. नेक्स्ट क्वेश्चन पहा, फाइंड द करेक्ट इक्वेशन. आपल्याला माहीत आहे की डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा एन आर टी किंवा आर टी डेल्टा एन.
ठीक है, डेल्टा एच म्हणजे काय, एच टू मायनस एच वन, डेल्टा यू म्हणजे काय, यू टू मायनस यू वन, डेल्टा एन ची व्हॅल्यू दिलेली आहे म्हणजेच इथे प्लस एन टू मायनस एन वन आर टी, सॉल्व केल्यानंतर काय येईल, एच टू मायनस एच वन इज इक्वल टू यू टू मायनस यू वन प्लस एन टू आर टी मायनस एन वन आर टी। आता ही व्हॅल्यू आहे यू टू मायनस यू वन, ही लेफ्टला शिफ्ट करूया, इक्वेशन काय मिळेल, एच टू मायनस एच वन हा यू टू काय होईल, मायनस यू टू प्लस यू वन इज इक्वल टू एन टू आर टी मायनस एन वन आर टी, म्हणजे ऑप्शन कोणता करेक्ट असेल, ऑप्शन सी। नेक्स्ट क्वेश्चन पहा, अज्युमिंग एन्थाल्पी ऑफ कंबर्शन ऑफ हायड्रोजन ॲट 273 केल्विन इज मायनस 286 किलो जूल अँड एन्थाल्पी ऑफ फ्युजन ऑफ आईस ॲट द सेम टेम्परेचर इज प्लस 6 किलो जूल, कॅल्क्युलेट एन्थाल्पी चेंज ड्युरिंग फॉर्मेशन ऑफ 100 ग्रॅम ऑफ आईस। आपल्याला कंबर्शन ऑफ हायड्रोजन दिलेलं आहे, कंबर्शन ऑफ हायड्रोजन म्हणजे एच टू प्लस हाफ ओ टू गिव्ज यू एच टू लिक्विड, मग ही व्हॅल्यू काय दिलेली आहे डेल्टाची, डेल्टा इज इक्वल टू मायनस 286 किलो जूल। ओके, सेकंड काय दिलेलं आहे, एन्थाल्पी ऑफ फ्युजन ऑफ आईस, एन्थाल्पी ऑफ फ्युजन ऑफ आईस म्हणजे एच टू सॉलिडचं कन्वर्जन, फ्युजन म्हणजे मेल्ट होणे एच टू लिक्विड, मग इथे डेल्टा एच काय येतो आहे, इथे डेल्टा एच दिलेला आहे प्लस 6 किलो जूल। आता आपल्याला फॉर्मेशन ऑफ 100 ग्रॅम ऑफ आईस, आईस तयार करायचा आहे, आईस तयार करायचा म्हणजे सॉलिड कुठे असला पाहिजे, राईट साईडला, मग ही जी सेकंड इक्वेशन आहे ही काय करायची, रिवर्स करूया, मग सेकंड इक्वेशन रिवर्स केल्यानंतर काय होईल, एच टू लिक्विड गिव्ज यू एच टू सॉलिड, डेल्टा एच काय येईल, मायनस 6 किलो जूल। आता हे फर्स्ट इक्वेशन जे आहे आणि हे थर्ड इक्वेशन जे आहे याची टोटल करूया, मग इथे काय कॅन्सल होईल, इथे एच टू लिक्विड काय कॅन्सल होईल आणि इक्वेशन काय होईल, एच टू प्लस हाफ ओ टू गिव्ज यू एच टू सॉलिड, मग इथे डेल्टा एच काय येईल, डेल्टा एच इज इक्वल टू मायनस 286 प्लस हे 6 किती येतं, 292, मायनस 292 किलो जूल हे आन्सर येईल। पण हे आन्सर किती ग्रॅमसाठी आलं, 18 ग्रॅमसाठी आलं, 18 ग्रॅम करस्पॉन्स टू मायनस 292 किलो जूल, मग 100 ग्रॅमसाठी काय येईल, 100 ग्रॅम करस्पॉन्स टू मायनस 292 इंटू 100 अपॉन 18, मग हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला आन्सर काय मिळेल, मायनस 1622 किलो जूल, म्हणजे कोणतं आन्सर करेक्ट असेल, ऑप्शन बी। नेक्स्ट क्वेश्चन पहा, द वर्क डन व्हेन टू मोल्स ऑफ अन आयडियल गॅस इज कंप्रेस फ्रॉम व्हॉल्यूम 5 मीटर क्यूब टू 1 डीएम क्यूब ॲट 300 केल्विन अंडर प्रेशर ऑफ 100 के पी ए, म्हणजेच आता इथे कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे, डब्ल्यूचा फॉर्म्युला, डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी डेल्टा व्ही किंवा मायनस पी इन ब्रॅकेट व्ही टू मायनस व्ही वन, मग इनिशियल व्हॉल्यूम काय आहे 5, फायनल व्हॉल्यूम काय आहे 1 डीएम क्यूब, मग इथे काय प्रेशर काय दिलेलं आहे 100 के पी ए, मग मायनस 100 इन ब्रॅकेट व्ही टू ची व्हॅल्यू काय आहे 1 डीएम क्यूब, 1 व्ही वन ची व्हॅल्यू काय दिलेली आहे 5 मीटर क्यूब म्हणजेच 5000 डीएम क्यूब। आता व्ही वन ची व्हॅल्यू पुटअप करूया इथे, मायनस 5000, मग इथे काय येईल, मायनस 100 इंटू मायनस 4999, म्हणजेच हे आन्सर जे आहे ते काय येईल, प्लस 499900 जूल, म्हणजेच हे किलो जूलमध्ये केलं तर काय होईल, 499.9 किलो जूल, म्हणजे कोणता ऑप्शन करेक्ट असेल, ऑप्शन ए। नेक्स्ट क्वेश्चन पहा, फॉर विच अमॉंग द फॉलोइंग रिॲक्शन्स चेंज इन एन्ट्रॉपी इज लेस दॅन झिरो, लेस दॅन झिरो म्हणजेच काय, निगेटिव्ह, डेल्टा एस निगेटिव्ह कधी असते, जेव्हा गॅसचं कन्वर्जन कशामध्ये होईल, लिक्विडमध्ये, आणि लिक्विडचं कन्वर्जन कशामध्ये होईल, सॉलिडमध्ये, किंवा ॲटम्सचं कन्वर्जन कशामध्ये होईल, मॉलिक्युल्समध्ये। मग फर्स्ट ऑप्शन काय दिलेलं आहे, सब्लिमेशन ऑफ आयोडीन, आयोडीन म्हणजे आयोडीन सॉलिडचं कन्वर्जन कशामध्ये होईल, आय टू गॅसमध्ये, म्हणजे इथे डेल्टा एस काय असणार, पॉझिटिव्ह।
नेक्स्ट बी काय दिलेलं आहे, डिसोसिएशन ऑफ हायड्रोजन म्हणजे H2 गॅसचं कन्वर्जन, मॉलिक्यूलचं कन्वर्जन कशामध्ये होतं आहे, ॲटम्समध्ये, म्हणजेच इथे डेल्टा एस काय असेल, पॉझिटिव्ह. सी ऑप्शन काय दिलेलं आहे, फॉर्मेशन ऑफ वॉटर, वॉटर फॉर्मेशन म्हणजे H2 प्लस हाफ O2, हे काय आहेत, H2 गॅस, O2 गॅस, मग गॅसचं कन्वर्जन कशामध्ये होतं, H2O लिक्विड, मग इथे डेल्टा एस काय असेल, निगेटिव्ह. ऑप्शन सी करेक्ट आहे. डी चेक करूया, थर्मल डिकम्पोशन ऑफ कॅल्शियम कार्बोनेट, CaCO3, CaCO3 काय आहे, सॉलिड, मग CaCO3चं हीट केल्यानंतर कशामध्ये कन्वर्जन होईल, CO सॉलिड प्लस CO2 गॅस, म्हणजे सॉलिडचं कन्वर्जन कशामध्ये होईल, गॅसमध्ये, डेल्टा एस काय असेल, पॉझिटिव्ह. म्हणजे ऑप्शन सी आपल्याला लेस दॅन 0 म्हणजे डेल्टा एस निगेटिव्ह कशासाठी येईल, फॉर्मेशन ऑफ वॉटर. सी ऑप्शन करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन, आर इज इक्वल टू 8.314 जूल पर केल्विन पर मोल, द वर्क डन ड्यूरिंग कंबशन ऑफ 0.090 किलोग्राम, 0.090 किलोग्राम म्हणजेच 90 ग्रॅम ऑफ इथेन, मोलार मास 30 दिलेला आहे, म्हणजे 90 ग्रॅम किती असेल, 3 मोल असेल. ओके, आता इथेनची रिॲक्शन C2H6 प्लस कंबशन दिलेलं आहे O2, मग इथे 2 कार्बन आहेत, म्हणजे इथे आपल्याला काय मिळेल, 2 CO2 गॅस, प्लस हायड्रोजन किती आहेत, 6, म्हणजेच इथे आपल्याला काय मिळेल, 3H2O लिक्विड, कंबशन रिॲक्शन. आता इथे ऑक्सिजन किती झाले, 3 ऑक्सिजन 3H2Oचे, आणि इथे 4 झाले 2CO2चे, म्हणजे 4 + 3 = 7, मग इथे काय लिहायचं, 7/2 O2 गॅस. ओके, इथेनसुद्धा काय असतो, गॅस, मग डेल्टा एनची व्हॅल्यू काय येईल, डेल्टा एन इज इक्वल टू N2 - N1, इथे 2 प्रोडक्ट्स किती आहेत, 2, इथे प्रोडक्ट्स किती आहेत, 2 मोल्स आहेत, मग 2 मायनस काय होईल, 1 + 7/2, मग हे सॉल्व करून डेल्टा एनची व्हॅल्यू आपल्याला काय येईल, -2.5. डब्ल्यूचा फॉर्म्युला काय येईल, डब्ल्यू इज इक्वल टू मायनस डेल्टा एन आर टी, डेल्टा एन काय आलेला आहे, -2.5, -2.5, आरची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 8.314 इंटू टी, टेम्परेचर किती आहे, 300, हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला काय आन्सर येईल, 6×10³ हे आन्सर येईल, हे जूलमध्ये येईल, हे 1 मोलसाठी आहे, दिस इज फॉर 1 मोल, मग 3 मोलसाठी काय येईल, मग 6 याला कितीने मल्टिप्लाय करूया, 3 ने, मग फायनल आन्सर काय येईल, 18×10³ जूल, 18×10³ जूल म्हणजेच काय, 18 किलो जूल. ऑप्शन कोणता करेक्ट असेल, ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन पहा, विच अमंग द फॉलोइंग इज फ्यूचर ऑफ एडियाबॅटिक एक्सपान्शन, एडियाबॅटिक प्रोसेस म्हणजे क्यू इज इक्वल टू काय येईल, 0, क्यूची व्हॅल्यू असते 0, एक्सपान्शन म्हणजेच जे काही वर्डन होईल ते काय होईल, ॲट द एक्सपेन्स ऑफ इंटरनल एनर्जी, म्हणजे डेल्टा यू जो आहे तो काय होईल, डिक्रीज, म्हणजेच डेल्टा यू इज लेस दॅन 0, कमी होईल, आणि त्यामुळे ऑप्शन बी करेक्ट असेल. इंटरनल एनर्जी यूज होऊनच एक्सपान्शन होईल, कारण एडियाबॅटिक एक्सपान्शनमध्ये हीट ॲब्झॉर्ब होत नाही वर्कडन करण्यासाठी, मग वर्कडन जर करायचं असेल तर इंटरनल एनर्जी यूज्ड अप होईल, आणि म्हणून डेल्टा यू जो आहे तो कमी होईल, डेल्टा यू इज लेस दॅन 0, हे ऑप्शन असेल.